आवाज जरूर बॅट मधून आलाय. बॉल सरळ, वन बाउन्स, धमाकेदार, शानदार दर्जेदार पहिला चौकार. पंचांना विनंती असेल जरा 2 मिनिटं थांबा प्लीज. यानंतर होणारा सामना आहे आंबिवली आणि अमरदीप कुडली. आपण आला असाल आजूबाजूला तर आपली प्लेइंग 11 लिस्ट अगोदर जमा करा, म्हणजे उशीर होणार नाही आहे. हे आपल्याला विनंती असेल. अमरदीप कुडली आणि आंबिवली यानंतर होणारा पुढील सामना. अमरदीप कुडली आणि आंबिवली, आपण जर संघ आला असाल तर आपली प्लेइंग 11 लिस्ट अगोदरच यूट्यूबवाले यांच्याकडे जमा करायची आहे, कारण ही स्पर्धा FH स्पोर्ट्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रभर पाहिली जाईल आणि त्याच्यामुळे आपल्या खेळाडूचं नाव स्क्रीनवर आलं पाहिजे हे पुन्हा या ठिकाणी जरूर आम्ही आपल्याला सांगू शकतो. कारण आपल्या खेळाडूचं जर नावच समजलं नाही आहे तर मग XYZ ABC अशी नावं येतील. त्याच्यामुळे विनंती असेल की अगोदरच आजच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या टीमला, कर्णधाराला खास करून ही सूचना असेल. दोन मिनटं सुरू करू नका, कारण पूर्ण नावं या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला जरूर या ठिकाणी यूट्यूबवाले आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते आपल्याला. भैरवनाथ जामगाव संघाकडून अजय शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरं आपण पाहतोय संकेत साळसकर आपल्याला पाहायला मिळतोय. एक मिस्टर सिक्सर किंग, एक आक्रमक खेळाडू. तर अजय शिंदे म्हटलं तर खास करून सूर्यकुमार यादव स्टाईलचे फटके अतिशय पॉवरफुल आपल्याला या खेळाडूकडून पाहायला मिळतात. पहिलाच सामना या ठिकाणी खेळताना भैरवनाथ जामगाव आणि यजमान न्यू डायमंड बी या दोन संघामध्ये, म्हणजे सुरुवातीची लढत पाहिलीत ना तर यजमान आणि पाहुण्यांच्या दरम्यान ही लढत जरूर प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. पंचांना विनंती असेल सामना आता आपण सुरू करायचा आहे. या ठिकाणी तशा पद्धतीच्या सूचना देखील आलेल्या आहेत. पहिल्या बॉलवर चांगला चौकार पाहायला मिळाला अजय शिंदेच्या बॅटमधून, चांगली सुरुवात. कारण आपण पाहिलं तर मध्यंतरामध्ये जवळजवळ 4-5 महिने पाऊस पडत होता. आता मागच्या काही 15 दिवसाच्या अगोदर देखील पाहिलं तर भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पाहायला मिळाला आपल्याला या संपूर्ण कोकणामध्ये. आणि तदनंतर देखील अशा पद्धतीची खेळपट्टी बनवणं हे देखील तितकं सोपं काम नाही आहे. यावेळेस आपण पाहतोय ऑनसाईडला फटका ड्राईव्ह केलाय, बॉल मात्र आपण पाहतोय जमिनीला घरंगळत येतोय. इथं आपण पाहतोय सिंगल एक धाव मिळतीय, सिंगल एका धावेने स्कोअरकार्डवर बदलाव पाहायला मिळतोय. धाव फलकावर आतापर्यंत 2 चेंडू 5 धावा हे समीकरण. स्ट्राईक रोटेट केली जाते तर स्ट्राईक एंडवर संकेत साळसकर आपल्याला पाहायला मिळतील. एक भैरवनाथ जामगाव संघाचे एक आक्रमक खेळाडू पाहायला मिळतील आणि खास करून ज्यांचा हातखंडा आहे पहिल्या बॉलपासून षटकार मारण्याची ताकद, ही शैली, हा कॉन्फिडन्स त्यांच्याकडे खासा आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला आवाज तर बॅटमधून टक असा आवाज आलाय. बॉल वन बाउन्स, धमाकेदार, शानदार, दर्जेदार, सीमापार चौकार. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे मित्र बंधू, त्याचप्रमाणे आंबिवली संघाचे कर्णधार आणि या टेनिस क्रिकेट खेळाडू या टेनिस क्रिकेट खेळातील एक उत्कृष्ट खेळाडू, आंबिवली गावाला बिलॉंग करणारे शंकरजी देवघरे, त्याचबरोबर एक उत्कृष्ट समालोचक अशी त्यांची खासी अशी ओळख आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आगमन झालं आहे. त्यांचं या ठिकाणी मनापासून आयोजकांच्या वतीनं आणि कॉमबॉक्समध्ये मी योगेश जाधव मनापासून आपलं हार्दिक स्वागत करतोय. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला मात्र आपण पाहतोय आडव्या बॅटने मारण्याचा विचार केला होता. जरूर बॅटच्या जर पाहिलंत ना तर एजला हा बॉल लागला होता. चांगला बॉल या ठिकाणी हातलला आहे बॉलिंग मार्कवर. पहिला बॉलर आपण पाहतोय साहिल येतोय न्यू डायमंड पूर्व कुडली बी संघाकडून. साहिल पहिलं षटक हाताळतोय. जरूर
पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, ज्या पद्धतीने बॉलिंग करतोय साहिल. यावेळेला आपण पाहतो या बॉलला मात्र उडवले हवेमध्ये, बॉल खाली क्षेत्ररक्षण जरूर आला होता, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिस करताना आपल्याला पाहायला मिळतील. एक साधा सोपा सरळ झेल होता आणि खास करून संकेत साळसकर एक मिस्टर सिक्सर किंग नावानं या विभागामध्ये ओळखला जातो, हा झेल जरूर पकडायला पाहिजे होता पण नाही आहे. इथं पहिली लाईफ लाईन संकेत साळसकर यांची सुरू झालेली पाहायला मिळते. हा यावेळेस मात्र आपण पाहतोय अजय शिंदे मिस, त्याचबरोबर विकेट किपर देखील हा बॉल मिस करताना सिंगल एका धावेसाठी. षटक क्रमांक पहिलं समाप्त, पहिला षटकाखेर, धाव फलकावर धावा आपण पाहतोय, नऊ धावा, माफ करा, पहिला षटकाखेर अकरा धावा स्कोर कार्डवर भैरवनाथ जामगाव संघ विदाऊट लॉस या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट सामना अमरदीप कोळली आणि आंबिवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल मित्रांनो, आपली प्लेइंग इलेव्हन लिस्ट, अकरा खेळाडूंची लिस्ट अगोदरच आपण FH स्पोर्ट्स यांच्याकडे जमा करायची आहे, ही आपल्याला विनंती असेल. अमरदीप कोळली म्हटलं तर याच गावातील हा संघ आहे. आपण मित्रांनो आजूबाजूला आला असाल तर प्लीज आपली अकरा खेळाडूंची लिस्ट जमा करा. त्याचबरोबर शंकरजी देवघरे आपल्या टीमची देखील अकरा खेळाडूंची लिस्ट अगोदरच जमा करायची आहे, म्हणजे जेणेकरून उशीर होणार नाही याकडे लक्ष द्या, आयोजकांना सहकार्य करा, सपोर्ट करा, ही आपल्याला विनंती असेल. बॉलिंग मार्कवर झालाय बदलाव, बॉलिंग मार्कवर यावेळेस आपण पाहतोय नवीन बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय, सुजल येतोय न्यू डायमंड बी संघाकडून. पहिली सलामीची जोडी आपण पाहतोय संकेत साळसकर अजय शिंदे, एक आक्रमक शैलीची जोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि खास करून दोन्ही एंडकडून धुवाधार फलंदाजी आपल्याला नेहमीच या विभागामध्ये पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं दिवाळीचा सण आणि दिवाळीचा धमाका म्हटला तर इथून क्रिकेटला सुरुवात होते. मग मागच्या जर पाहिलं तर 4-5 महिन्यापासून पाऊस पडत होता, त्याच्यामुळे क्रिकेटचा खेळ थोडासा थांबला होता, पण हल्लीच्या या स्थितीमध्ये जर पाहिलं ना तर हल्लीच्या घडीला आपण पाहतो रबर बॉलची स्पर्धा पावसाळी देखील खेळली जाते. मग त्याच्यामध्ये काही सगळेच खेळाडू खेळतात असं नाही आहे, काही क्वचित असे खेळाडू असतात जे पावसाळी देखील रबर बॉल धमाका खेळत असतात, तर काहींची मध्यंतरमध्ये प्रॅक्टिस थांबलेली असते. आणि अशा स्थितीमध्ये या कुडली गावामध्ये खास करून न्यू डायमंड क्रीडा मंडळ पूर्व कुडली मी पाहतोय गेली कित्येक वर्ष हे मंडळ सातत्याने दरवर्षी टेनिस क्रिकेटची स्पर्धाचं आयोजन करत असते. यावेळेला आपण पाहतोय बॅटच्या वरच्या भागावर बॉल लागलाय, बॉल हवेमध्ये जरूर आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षण, वा सुरेख टिपलाय झेल, संपलाय फलंदाज संकेत साळसकरचा खेळ. पहिल्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं, एक मोठा फटका मारण्याचा प्रयास केला होता आणि आपण पाहतोय जरूर सर्कलच्या आतमध्ये नक्कीच एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. खास करून पाहिलं ना तर मिडॉनच्या झोनमध्ये अतिशय सुरेख झेल टिपला गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील नंबर 3 आपल्या आपण पाहूया करण यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. करण म्हटलं तर हा देखील एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. पाहिलं होतं करणला जरूर गतवर्षामध्ये, तदनंतर या 2024 दरम्यान देखील पाहिलं, अतिशय तुफानी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहतोय पहिल्याच बॉलला उडवलंय, बॉल खाली क्षेत्ररक्षक, ओ हो 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 हो, घाई झाली, केली घाई करणनं, आणखी एका विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू दी डग आउट. सुमित यावेळेस आपल्याला पाहायला मिळाले जरूर, ज्या पद्धतीने बॉर्डर लाईनच्या दिशेला उभे आहेत ना, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये सुमितला उभं केलंय, काय सुरेख झेल टिपलंय करण. तसं पाहिलं तर करण हा देखील एक घातक आणि घातकी खेळाडू आहे, ज्याची जर बॅट लाईन आपण पाहिलीत ना तर पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला आणि खास करून षटकारांची आत्ताचबाजी पाहायला मिळते, हे सर्वांना या विभागाला माहिती आहे. आणि त्या खेळाडूला मात्र डकवर मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यश येते सुजल या बॉलरला. आतापर्यंत सुजल काय सुरेख बॉलिंग करतोय, ज्या पद्धतीने बॉलिंग करतोय ना तर स्वतः गावले देखील खुश झालेले आहेत, कारण आपल्या स्वतःच्या गावचा संघ मैदानामध्ये खेळतोय आणि ग्रामस्थ सर्व हा सामना पाहत आहेत, हा आनंद एक फार वेगळा असतो. प्रत्येक गाववाल्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं तर थोडंसं स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळते, ज्या पद्धतीने सुजल बॉलिंग करतोय. आतापर्यंत 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत, हॅट्रिक जरूर इथं करेल का हा प्रश्नचिन्ह त्याच्या पाठीमागे मोठा लागला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील नंबर 4 शैलेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील.
यावेळेला आपण पाहतोय बॅकफुटवर जाऊन चेंडूला पंच केलंय. पुन्हा एकदा आपण पाहिलेत ना तर जरूर बाउंड्री लाईनच्या दिशेला बॉल येतोय. लॉंग ऑफ आणि लॉग ऑनच्या मध्ये सिंगल एक धाव मिळते शैलेश यांना. सिंगल एका धावीने स्कोअर कार्डमध्ये बदलाव. धावफलकावर धावा 12 आकडा आतापर्यंत येतोय. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल सुजल या बॉलरची. यावेळेला आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड बॉलला खेळलाय. धाव घेण्याचा प्रयास जरूर केला जातोय. तू तू मै हमरा तुमरी जरूर झाली आहे. इथं आपण पाहतोय सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने स्कोअर कार्डमध्ये पुन्हा एकदा बदलाव केला जातोय. स्कोअर कार्डवर आतापर्यंत 13 आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे महादू ढमाले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. माफ करा गजानन ढमाले यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी आम्ही करत आहोत. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल. वा चांगला बॉल या ठिकाणी हाताळला. त्याला ऑन द राईस मारण्याचा विचार केला होता. पण यावेळेला आपण पाहिलं ना बॅट बॉलचं कनेक्शन आहे डॉट बॉलची सांगता खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. अतिशय सुरेख षटक. ज्या पद्धतीने पहिल्या षटकाचा विचार केलात ना तर 11 धावा खर्च करत असताना यावेळेला मात्र सुजलची अतिशय दमखम लावणारी बॉलिंग पाहायला मिळते. हा 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 हाफ ट्रॅकरचा बॉल होता जरूर. आखूड टप्प्याचा बॉल ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचा बॉल. परंतु इथं देखील डॉट बॉलची सांगता. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत 2 गडी बाद केलेत सुजल या बॉलरने. सुरेख गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळाला. 4 षटकांची मॅच, एक मोठी मॅच या ठिकाणी खेळायला मिळते खऱ्या अर्थानं दोन्ही टीमला. आणि त्याच्यामध्ये सुजलची बॉलिंग आपल्याला पॉवरफुल पाहायला मिळते. आलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांचं, क्रिकेटप्रेमी क्रिकेट खेळाडू आयोजकांचं, या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम पहूर रोहा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. यावेळेला बॉलिंग मार्कवर बदलाव पुन्हा एकदा करण्यात येतोय. सुमित बॉलिंग मार्कवर आलाय न्यू डायमंड बी संघाकडून. षटकातील आपण पाहूया सुमित याचा पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याला आडव्या बाटने मात्र प्रहार केलाय. मोठा फटका खेळलाय अजय शिंदे. स्क्वेअर लेग झोन हा झोन म्हटला तर अजय शिंदेचा अतिशय पॉवरफुल आहे, ज्याच्यामध्ये फटके देखील तुम्हाला हार्ड आणि पॉवरफुल पाहायला मिळतील. आणि त्याच झोनमध्ये यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळलाय अजय शिंदेनं. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. पहिल्याच बॉलवर 4 धावा प्राप्त केल्यात. आणि नक्कीच जोपर्यंत अजय शिंदे आहे तोपर्यंत मोठी धावसंख्या होऊ शकते हे अनेक वेळा आम्ही पाहिलंय. मग कुडली गावचं मैदान असेल, तदनंतर सावरवाडी गावचं मैदान असेल, सुतारवाडीचं असेल, या विभागामध्ये मैदान गाजवलं. ओ पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल, बॉल हवेमध्ये. ओ हो 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 त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अमित पोळेकर आम्हाला पाहायला मिळतील. सिंगल एक धाव जरूर घेतले. हा जर झेल पकडला असताना तर स्कोर 100% दबावाखाली आला असता. पण नाहीये, जीवनदान लाईफ लाईन मिळते अजय शिंदेला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जो टप्पा जर पाहिलात ना आपण तर खूप शॉर्ट पीच बॉल फेकण्याचा प्रयत्न जरूर सुमितचा नक्कीच मैदानावर सुरू आहे. यावेळेस शैलेश यांनी सिंगल एक धाव घेतले. आणि शैलेशला माहिती आहे की अजय शिंदे हा चांगला हार्ड हिटर आहे, इनफॉर्म खेळाडू आहे, त्याच्यामुळे त्याला जास्त स्ट्राईक द्यावी लागणार आहे. आणि तेच काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी मैदानामध्ये केलं आहे. सिंगल एका धावेने स्कोअर कार्डमध्ये बदलाव. 19 आकडा हळूहळू जरूर गाठलाय भैरवनाथ जामगाव संघाने. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या वरती बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षण उलट झेल टिपण्याचा प्रयास केला होता. पण इथं नक्कीच मिळतील 2 धावा. मी म्हटलं स्क्वेअर लेग असेल, डीप बॅकवर्ड पॉइंट असेल, या क्षेत्रामध्ये खास करून अजय शिंदेची बॅटिंग पॉवरफुल पाहायला मिळते. ज्या पद्धतीने सूर्यकुमार यादवचे फटके या बॅटरकडून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. पण अजून तशा पद्धतीचा फटका घेतला नाही आहे ज्या फटक्यासाठी खास या विभागामध्ये अजय शिंदे ओळखला जातो. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल आपण पाहूया सुमित या बॉलरचा. हाफ ट्रॅकरचा बॉल, यावेळेस मात्र मोठा फटका जरूर खेचलाय. बॉल खाली, क्षेत्ररक्षक. ओ हो 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 हो. आणि यावेळेस मात्र पंचांचा बोर्ड आकाशाकडे. शैलेश मात्र इथं बाद होतोय.
आणखी एका विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाखाली जाताना जरूर आपण पाहतोय. पण आजच्या दिवसामध्ये पाहिलं ना तर आम्ही त्यांचा बॉल काही पाठलाग सोडत नाहीये. ज्या ठिकाणी अमित पोलेकर ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ना त्याच ठिकाणी बॉल जातोय. म्हणजे बॉल अमितजींच्या प्रेमामध्ये पडायला तयार आहे पण अमितजी त्यांना स्वीकारायला तयार नाही आहे. अमितजी आज मला वाटतंय नशिबाचा वडापाव आपण खाऊन आलेलं दिसत नाहीये, त्याच्यामुळे जरूर बॉल आपली पाठलाग करतोय. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बॅकफुटवर जाऊन बॉलला हवेमध्ये उडवला, बॉल खाली क्षेत्ररक्षण, संधी बनले, संधी बनले. ओ हो 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 हो, यावेळेस अजय शिंदेचा हा झेल होता, जरूर हा झेल देखील ड्रॉप होतोय. संधी मात्र सातत्याने या ठिकाणी बॉलर बनवत आहेत. षटक क्रमांक 3 समाप्त, 3 षटकाखेर, 23 आकडा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय.
अमरदीप कुडली संघ, प्लीज मित्रांनो, आपण स्थानिक आहोत, या गावचे